आता एक दुःखद बातमी आहे. ऐन दिवाळीत आलेल्या पावसाने तिघांवर काळाचा घाला घातलाय. पुण्याच्या कामशेत येथील 3 शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. 2 स्वतंत्र घटनांमधील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहेत. खंडू शिरसाट, शोभा शिरसाट आणि सुनंदा कचरे अशी नावं आहेत. भावकीतल्या खंडू आणि शोभा हे दोघे त्यांच्या नेसावे गावातील शेतात गेले होते. आपापल्या शेतात काम सुरू असतानाच पाऊस आला म्हणून दोघांनी एका झाडाचा आसरा घेतला. तर कचरेवाडी गावातील सुनंदा या पावसाच्या भीतीनं शेतातील भाताचा पेंडा झाकत होत्या. याच घाईत सायंकाळी विजांचा कडकडाट झाला आणि विजेने तिघांना गाठलं. सुनंदा यांची उजवी बाजू पूर्ण जळाली आहे, तर झाडाखाली थांबलेल्या खंडू यांच्या हातावर आणि शोभा यांच्या पाठीमागून खांद्यावर वीज पडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. कामशेत पोलीस आणि मावळ तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिघांच्या मृत्यूने 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.